पावसाळा आणि एवढं छान बाहेर वातावरण आणि आम्ही कुठेच गेलो नाहीत असं होऊ शकत नाही, तर जास्त पण रिस्कीच्या ठिकाणी नाही जाऊ शकत कारण शिवांशी सोबत, तर कुठेतरी मस्त हिल पॉईंटला जायचं होतं, म्हणजे नाही का उंचवरून बाकी सगळं हिरवं हिरवं गार दिसेल असा पॉईंट. इकडं शिवांशीचा दो 1500 रुपयाचा ड्रेस आणलेला होता चव्हाणसाहेबांनी, तर त्यांनी त्यात त्याला तो घातला होता, त्याच्यानंतर पाण्याची बॉटल, त्याचे कपडे पॅन्ट्स वगैरे आणि चिवडा घेतला होता, त्याला तो खूप आवडतो. आणि आम्ही निघालो होतो अशाच पॉईंटच्या शोधामध्ये, मस्त असं वातावरण झालेलं होतं, ऊन नव्हतं काही नव्हतं, मस्त हिरवंगार होतं सगळीकडून, तर म्हणजे आम्ही पोहोचलेलो नव्हतो, ऑन द वे होतो. तर शिवांश नीतच खेळ मांडला होता, इकडं तिकडं पळत होता, खेळत होता. आमच्या दोघांचे चव्हाणसाहेब कॉलवर बोलत होते, तर आमच्या दोघांची मज्जा पकडापकडी सुरू होती. फायनली आम्ही त्या पॉईंटला पोहोचलो. इथं पलीकडं खूप खोल अशी दरी होती, दरी म्हणल्यापेक्षा सगळा मोठा डोंगरच होता चौकडून, तर आम्ही तिथे गेलो होतो कारण घरी पण नाही एवढं बोर होते दिवसभर, तर आणि पाऊस 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस होता ना, तर आज थोडं उघडलेलं होतं आणि एकदम फ्रेश थंडगार असं वातावरण होतं. तर हा ना बीडला जाण्याचा रस्ता आहे मधून, तर इकडे चालो होतो आम्ही. तर बघू शकता इथं जवळपास पूर्ण सगळीकडं डोंगरच होता, कोणी घर वगैरे काही नव्हतं, पलीकडे काहीतरी छोटंसं हॉटेलसारखं होतं फक्त, बाकी काही माणसं पण जास्त या रोडने नव्हते, एक अर्धा माणूस आहे इथं 1-1.5 तासाला. तर आम्ही इथंच एक छोटासा पॉईंट बघा इथं बसलो, त्यानंतर शिवाशी इथं मस्त चिवडा खात होता, आम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेत होते, खाली किती खोल आहे बघत होते. तर पलीकडून झाडं होते आणि तिकडं जे छोटा डोंगर दिसतोय का, तर तिथं जनावर चरत होते, तर मी त्यांना ते दाखवत होते कारण ते एवढ्या मध्ये आणि एवढ्या उंचावर होते, चरत होते ना, तर मी म्हणत होते ते कसे गेले असतील तिथं. आणि त्यांच्यासोबत एक पांढरा ड्रेसवालं माणूस पण होतं, तर ते लईमध्ये होते, एवढं ह्या मोबाईलमध्ये दिसत नाही, पण बघा ना तिथं कुणाचंच घर नाही काही नाही, मग त्यांना इथून इकडून परत तेवढ्यामध्ये जायला किती वेळ लागला असेल. मग आम्ही थोड्या वेळ मस्त रील बिल काढल्या, थोडा एन्जॉय घेतला, निसर्गाचा आनंद घेतला, थोड्या गप्पा मारल्या. शिवांशला ते पोच शिकवत होते अशा कर म्हणून, तर तो वेगळाच काहीतरी करत होता, तो काही तशी पोज देत नव्हता. तर त्या शिवांशचे काही फोटो काढले आणि त्याच्यानंतर ड्रेस कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवांशचा ते चिवडा खाण्यासाठी तो बेजार करत होता खूप, त्याला चिवडा खूप आवडतो आहे तो, म्हणून कालच आणला होता तर ते घेऊन आले होते. नंतर आम्ही डबल आलोत घरी. घरी आल्यानंतर म्हणजे सकाळी स्वयंपाकच केलेला नव्हता, आम्ही रात्रीचंच खाऊन गेलो होतो, खूप सारी भाजी ते होती तर. आणि बघू शकता मग काय काय घेऊन आले होते दोघं बापले, जाऊन त्याच्यासाठी गोड रगडा, एक तिखट रगडा, पाणीपुरी, भेळ, 2-3 पाणीपुऱ्या होत्या, भेळ होती आणि आम्ही खायला तिघंच होतो, त्यात पण एवढी भूक नव्हती, तर भेळ आणि पाणीपुरी तशाच उरल्या.